मंदिरं खुली करण्यासाठी सध्या राज्यभरात आंदोलन सुरू आहे. मात्र कोल्हापूर शहरातील मिरजकर तिकडी या ठिकाणी एक आंदोलन करण्यात आलं, ज्या आंदोलनामुळे भाजप पदाधिकाऱ्यांची चांगलीच भंभीरी उडाली. नेमकं काय झालं या आंदोलनामध्ये आपण पाहूया, त्यावरचा हा एक स्पेशल रिपोर्ट. ही दृश्य पाहिल्यावर तुम्हाला नेमकं काय झालं हे कदाचित कळणार नाही. ही दृश्य आहेत कोल्हापूर शहरातल्या मिरजकर तिकटी इथली. या ठिकाणी मंदिरं खुली करण्याच्या मागणीसाठी भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान देवीचा जागर सुरू होता, कापूरही जाळण्यात आला. मात्र अचानक देवीचा जागर करत असतानाच एक महिला कार्यकर्ता जोर जोरात टाळ्या वाजवायला लागली, गरागरा मान फिरवायला लागली आणि जागेवरच कोसळली. उपस्थित असलेल्या इतर भाजप पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना सुरुवातीला हे काय घडतंय हे समजतच नव्हतं. यामुळे भाजप कार्यकर्त्यांची एकच भंभेरी उडाली. जणू काही भाजपचा या महिलेशी काहीच संबंध नसल्याचं काहींनी दाखवण्याचा प्रयत्न केला, तर काही महिलांनी या महिलेला शांत करण्याचाही प्रयत्न केला. अर्थात हा सारा प्रकार कॅमेरा चित्रित होत असल्याचं भाजपच्या पदाधिकाऱ्यांना कळल्यानंतर तो दाबण्याचाही प्रयत्न झाला. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही, कारण तोपर्यंत या महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. प्रताप नाईक, 24 तास, कोल्हापूर.